सागर गोलंदाजी ट्रैक वरती पहिले षटक घेऊन सागर पॉवर प्लेचा मैंडेटरी षटक हाताळण्यासाठी सागरला मात्र सज्ज दिलाय। बॉल हातामध्ये दिला जातोय स्ट्राइकिंग एंडला मात्र आपण पाहतोय वैभव जेने मात्र मागील मॅच मध्ये मात्र चांगली कामगिरी केली आणि तो मात्र स्ट्राइकिंग एंडला मात्र नक्कीच पाहायला मिळतोय। यावेळेस पहा अगदी अलॉंग द कार्पेट पद्धतीने मिड विकेट रिजन मध्ये मात्र खेळून काढलाय परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून होते चुकी चेंडू चाललाय सीमारेषा पार दंडन करत चौकार वैभवच्या बॅट मधून मात्र हा चौकार आलाय। खात्यामध्ये आणि टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली म्हणजे पाच या आकड्यावरती पाच धावा धावफलकावरती लागतात आतापर्यंत। जर का पाहायला गेलं तर मागील मॅचचा जर का विचार करत असताना जर 65 धावांचं लक्ष ठेवलं होतं मारगुडीवाडी टीमने कुसुर टीम सोबत परंतु वैभवची जर बॅटिंग जर का पाहिली तर वैयक्तिक 33 धावांची भारदार खेळली वैभवच्या बॅट मधून मात्र नक्कीच पाहायला मिळाली। आता मात्र कशा प्रकारे फलंदाजी करतोय हे मात्र पाहावं लागतंय परंतु स्ट्राइकर एंडला योगेश यावेळेस पहा आखू डब्ब्याचा बॉल होता हुक करण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही डॉट बॉल जरूर येतोय। योगेशला मगसच्या मॅच मध्ये मात्र मगसच्या मॅच मध्ये नक्कीच काही करता आला नाही अगदी मागील मॅच मध्ये मात्र अगदी फटका अगदी चुकीचा नक्कीच व्हायला मिळाला आणि त्याला माघारी जावं लागलं। आता मात्र योगेश कशा प्रकारे मात्र फलंदाजी करतोय यावेळेस पहा योगेशच्या बॅट मधून अगदी मोठा फटका आलाय बॉल खूप वेळ हवेत एलिव्हेशन जास्त बॉलच्या खाली क्षेत्ररक्षण पकडलाय झेल योगेश बॅक टू द पॅव्हिलियन। आरुडेवाडी टीम कडनं योगेशला जावं लागेल माघारी एक चांगली स्पर्धा एक चांगला आयोजन मात्र आपण नक्कीच पाहायला मिळतंय। कराड तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत नरसिंह स्पोर्ट्स लोहारवाडी आयोजित नरसिंह चषक 2023 सलग दोन दिवस मात्र ही स्पर्धा मात्र नक्कीच पाहायला मिळेल आणि या स्पर्धेचं अगदी सकाळची सुरुवात मात्र चांगलीच नक्कीच यावेळेस पहा चेंडू चाललाय अगदी थर्ड मॅन रिजन मध्ये पंच काय आहे या चेंडूवरती अनिकेत काय आहे सांगायचं आमच्यापर्यंत कळवा येस पंचाचा निर्णय चौकार आलाय चौकार आलाय चौकारच्या मदतीने टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे पहिल्या षटकाचा खेळ इथे समोर झाला पहिल्या षटकानंतर टीमची धाव संख्या षटकार आहे यस यूट्यूब प्लीज चेक करायचं आहे त्या ठिकाणी काय आहे एमटीसी लाईव्ह एमटीसी लाईव्ह यांच्या माध्यमातून ही लाईव्ह टेलिकास्ट मात्र नक्कीच या स्पर्धेशी पाहायला मिळते अगदी चांगली क्वालिटी चांगली क्लिअरिटी त्यांच्या माध्यमातून प्रत्येक स्पर्धेमध्ये मात्र जरूर पाहायला मिळते षटकार आहे हा यस षटकार आहे या षटकाच्या मदतीने टीमची धाव संख्या 11 या आकड्यावरती 11 धावा आतापर्यंत उत्तुंगाचा षटकार मात्र आला होता फलंदाज अंकुरच्या बॅट मधून नक्कीच अंकुरचा देखील चर्चा केली जाईल अंकुरने मात्र मागील मॅच मध्ये मात्र चांगली फलंदाजी मात्र पाहायला मिळते दोन्ही भावांची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आता देखील मात्र पाहायला मिळते आणि मागील दोन्ही फलंदाज आपण पाहतोय अंकुर आणि वैभव यांची सख्या भाऊंची जोडी मैदानाच्या आतमध्ये मी मग अशी चर्चा केली होती भारतीय टीम मध्ये देखील नक्कीच पाहायला मिळतात हार्दिक पांड्या कुणाल पांड्या त्याचबरोबर युसुफ पठाण इरफान पठाण आणि आपल्या कराड तालुक्यातली ही फेमस जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये वैभव आणि अंकुर विनंती करेन मॅच स्पीड अप करायची आहे वेळ तुम्हाला दिला आहे 15 मिनिटांचा तर 15 मिनिटांमध्ये मात्र तुम्हाला
तीन ओवर संपवायचे आहेत आणि चौथ्या षटकाला जर तुम्ही वेळ लावत असेल तर एक खेळाडू मात्र 30 यार्ड सर्कल मध्ये मात्र आतमध्ये ठेवण्यात येईल। थोडस मॅच स्पीडअप करा। शैलेंद्रचा पहिलाच बॉल वरती मात्र वैभव बीट होतोय। डॉट बॉल जरूर होतोय शैलेंद्रच्या माध्यमातून। पहिला बॉल डॉट बॉल आलाय। थोडस मनोबल वाढलं असेल शैलेंद्रचं, कारण विचारता केला तर समोर मारोडे वडे आहे आणि मारोडे टीम कडनं मात्र खेळत असताना मात्र स्ट्राईक एंडचा फलंदाज यावेळेस पहा पुन्हा एकदा बीट होतोय। बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये। आक्रमण मात्र नक्कीच होतोय वैभव कडनं, परंतु बॅटला मात्र बॉल लागत नाहीये। कौतुक करावं लागेल, अनुभव आहे शैलेंद्रकडे आणि त्या अनुभवाचा मात्र पुरेपूर फायदा मात्र नक्कीच उचलण्याचा प्रयत्न असेल शैलेंद्र यांच्याकडनं, कारण आतापर्यंत दोन डॉट बॉल जरूर हाताळतोय। पुढील चेंडूवरती मात्र काय घडेल नक्कीच पाहावं लागेल। थोडासा रनअप मध्ये मात्र अडथळा निर्माण होतोय। पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅक वरती शैलेंद्र, कारण अगदी चांगली विकेटचा जर का विचार केला तर अगदी दिवसभरापासून मात्र चांगली विकेट मात्र नक्कीच पाहायला मिळते। यावेळेस पहा आखू टप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न, तीन डॉट बॉल आलेत, हॅट्रिक, तीन डॉट बॉल मात्र हाताळलेत शैलेंद्र यांनी। यस, मी याच साठी ओळखलं जातो हे मात्र दाखवून देत असताना शैलेंद्र गोलंदाजी ट्रॅक वरती। वैभव मात्र पहा आक्रमण होतोय, आक्रमण केलं जाते कारण त्याच्या बॅट मधून एक चौकार जरूर आला होता। यावेळेस पहा पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, डॉट बॉल, वा अफलातून गोलंदाजी। आतापर्यंत अगदी आगीचे रखरखते निखारे मात्र मैदानाच्या आतमध्ये टाकतोय। यावेळेस पुन्हा एकदा चार डॉट बॉल हाताळलेत। वैभव बीट होतोय प्रत्येक चेंडू वरती। यावेळेस पहा अगदी खोदून काढलाय मिड विकेट रिजन मध्ये, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, बॉल कॅरी करतोय, एकच धाव येईल। वैभवच्या खात्यामध्ये एक धाव मात्र ही अंकित केली जाईल आणि टीमची धाव संख्या जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावरती। आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झाला, लास्ट बॉल आहे दुसऱ्या षटकातला। दुसरं षटक मात्र हाताळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय शैलेंद्र आणि स्ट्राईक रेंडला आता मात्र अंकुर खोत पाहूया। अंकुरकडे देखील क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, कारण आतापर्यंत त्याच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार आला होता, षटकार त्याने लगावला होता पहिला बॉल जेव्हा फेस केला होता। रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, परंतु या ठिकाणी पहा काय घडलंय, चेंडू थर्ड मॅन रिझन मध्ये मात्र ट्रॅव्हल होतोय, चेंडू चाललाय सीमारेषा पार, चौकार। दुसरं इथे समाप्त झाले, दोन षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 16 या आकड्यावरती। 16 धावा धावफलकावरती लागतात। मागील मॅचचा मात्र विचार जर का केला तर अगदी 62 धावा मारुडेवाडी टीमने मात्र अंकित केल्या होत्या धावफलकावरती, परंतु आता मात्र थोडीशी कमी धावसंख्या धावफलकावरती अंकित झाली। आतापर्यंत जर का पाहायला गेलं दोन षटकानंतर फक्त आणि फक्त 16 धावा आतापर्यंत धावफल करते लागतात। मी विनंती केल्याने बामनवडी आणि कुसूर टीम कॅप्टन आपण व्यासपीठावरती यायचं आहे। दत्ताचा पहिला बॉल मिस, टायमिंग स्ट्रोट, झेल होईल का, वा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये मात्र कॅच पकडण्याचा चांगला प्रयत्न दत्ताने मात्र विकेट केले, विकेट घेतली आणि मागे जावं लागेल वैभवला। थोडेसे नाराज असतील वैभव, फटका चुकीचा खेळला आणि विकेटचं मात्र या ठिकाणी पतन झालं। पहिली विकेट मात्र प्राप्त करतोय दत्ता, आल्याला मात्र विकेट घेतली गेली, ही खासियत आहे या गोलंदाजाची। वैभवची जागा घेण्यासाठी शशी आलाय। शशीचा जर का विचार केला तर अनेक त्यांनी देखील स्पर्धा मात्र गाजवल्या, तर गावी असो नवी मुंबई असो अनेक ठिकाणी मात्र त्यांचा डंका मात्र नक्कीच पाहायला मिळाला प्रत्येक स्पर्धेमध्ये।
या वेळेस पहा शशीच्या बॅट मधून आलाय हाय हँडसम टोले चंग गगन चुंबी षटकार। मात्र षटकार लावतोय षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या आकड्यावरती 22 धावा आतापर्यंत। यावेळेस पहा बॅकफुटला जाऊन मात्र अगदी अलॉंग द कार्पेट पद्धतीने मिडविकेट रिझन पूर्ण करणारा हाल आहे पुन्हा एकदा शशीच्या बॅट मधून नरसिंह चषकातला चौकार। चौकार मात्र त्याच्या बॅट मधून मात्र आतापर्यंत मात्र नक्कीच पाहायला मिळाला। या चौकारच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 26 या आकड्यावरती 26 धावा आतापर्यंत मात्र नक्कीच पाहायला मिळतात। मॅच स्पीड अप करायची विनंती करेन। दत्ताने मात्र पहिली विकेट लगावली होती त्यानंतर मात्र मोठे फटके नक्कीच आलेत शेवटच्या दोन चेंडूवरती मात्र आता अजून तीन चेंडू मात्र शिल्लक असतील। यावेळेस पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक इथे मात्र झेल होईल का परंतु त्या ठिकाणी प्रयत्न यशस्वी अटेम्प्ट मात्र चांगला केला होता परंतु क्षेत्ररक्षकाला यश आलं नाही मात्र झेल पकडण्यामध्ये परंतु जीवदान मिळालं ते म्हणजे शशीला। या ठिकाणी टीमची धावसंख्या 27 शेवटचे दोन बॉल शिल्लक आहेत तिसरं षटक मात्र प्रगतीपर आता शेवटचे दोन चेंडू मात्र शिल्लक असतील। रिव्हर्स अटेम्प्ट केलाय इथे मात्र काय घडलंय बीट होतोय अंकुर त्या ठिकाणी डॉट बॉल आलाय लास्ट बॉल दत्ता यांचा सामना करतोय अंकुर। टीमची धावसंख्या आतापर्यंत 27 झाल्यात लॉस ऑफ टू विकेट्स। ऑफसमला टाकलेला मात्र हा चेंडू स्क्वेअर कट केलाय स्क्वेअर कट पाहायला मिळाला अंकुरच्या बॅट मधून चेंडू चाललाय सीमा रेषा पार चौकार आलाय इथे समाप्त झालंय। तीन षटकानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 31 या आकड्यावरती। तीन षटकानंतर टीमची धावसंख्या 31 जाऊया व्यासपीठावरती आदर सन्मानाकडे। मी विनंती करतोय अमोलजी पवार यांना अमोलता पवार आपल्या शुभ हस्ते सन्मान्य आदरणीय कराड ग्रामीण क्रिकेट संघाचे माजी अध्यक्ष राजूदादा कंक माईचे उपदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते। हॅलो शेवटच्या षटकासाठी मात्र सज्ज होतील गोलंदाजी ट्रॅक वरती हनुमंत शशी हनुमंतचा पहिला बॉल फेस करतोय। यावेळेस पहा स्वतः मात्र फिरलाय बॉलला मात्र फिरवलाय परंतु त्या ठिकाणी पहा क्षेत्ररक्षकाकडनं होते चुकी काय घडलं या ठिकाणी षटकार आलाय वा शशीच्या बॅट मधून ठिकाणी सन्मानित करण्यात येते सरा कराड तालुका क्रिकेट असोसिएशन चे विद्यमान माजी अध्यक्ष कराड तालुका क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष राजू कंक अमलदादा यांना मी विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते मात्र त्याचबरोबर मी विनंती करेन बामनवाडी कॅप्टन बामनवाडी कॅप्टन आपण देखील या दत्ता स्ट्राइक एन एंडला अंकुर यावेळेस पहा खोदून काढलाय
अगदी मोठा फटका क्षेत्ररक्षण बॉलच्या खाली एलिव्हेशन जास्त मात्र पाहायला मिळालं. फलंदाज होईल बार अंकुश. या वेळेस वा शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न. वा पुन्हा एकदा मिड विकेट रिन्सन मध्ये. मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने अफलातून दर्जाचं क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळालं. बॅक टू बॅक विकेट चं पतन मात्र करतोय हनुमंत. अजून सॅलरी नाही आली भाई मंडे बोला. आज शनिवार आहे ना. आज आली तर ठीक नाही तर मग मंडेला. समीर आउट ना? हो नाही समीर आउट. समीर ना समीर. मी विनंती करेन बामनवाडी कॅप्टन आपण श्रीकांतजी पवार साहेब आपण कुठे असाल व्यासपीठावरती यायचं. यस आपला शुभ सन्मान मात्र या ठिकाणी घेतला जाईल. आपण श्रीकांत दादांना मी विनंती करेन की त्यांचा शुभ सन्मान मात्र या ठिकाणी घ्यायचा आहे. मायची उबदार शाल आणि मायचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना मात्र या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. चार षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. चार षटकानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 38 म्हणजे येणारे चेंडू 24 आणि 39 धावांची गरज असेल टीम नल्लापूरला. 39 टू विन असेल. 38 धावांचं लक्ष मात्र स्थापित केलंय टीम मारुडेवाणीने विजयासाठी. नांदलापूर टीमला 24 चेंडूमध्ये मात्र 39 धावांची गरज असेल. तर मारुडे टीम लगेच मात्र मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि नांदलापूर टीम लगेच मात्र आपण सलामीचे फलंदाज मात्र आणि यस 20 मिनिटांमध्ये मात्र हा सामना मात्र संपवलाय. असं सहकार्य मात्र पुढील प्रत्येक मॅच मध्ये मात्र नक्कीच दोन्ही टीम कडे मात्र राहो. चला नेक्स्ट मॅच साठी कॉल देईन मी जय हनुमंत कुसूर विरुद्ध लक्ष्मी देवी स्पोर्ट्स बामनवाडी. मी विनंती करेन सर. थँक यू सो मच सर. तर आपण जातोय टॉस साठी जो साहेबांच्या तुषार सर साहेबांच्या शुभेच्छेने टॉस केला जाईल. दोन्ही संघ मराठा एक एक मॅच पराभूत झालेत परंतु आता अस्तित्वाची लढाई आहे त्यांच्यामध्ये. करो या मरो स्थिती नक्कीच असणार आहे. एका बाजूला बामनवाडी दुसऱ्या बाजूला असणार आहे टीम कसूर. या दोन सरम्यान दंगांमध्ये इथे साहेबांच्या शुभेच्छेने टॉस केला जातोय. मॅच किती षटकांचा आहे? 3 ना? मॅच किती षटकांचा? 3-4. टॉस केला जातोय इथे पाहुण्यांच्या शुभ हस्ते. टॉस जिंकलाय बामनवाडी टीमनं परंतु एक मॅच आपण पराभूत झालाय. प्रथम तर टॉस जिंकलाय. काय निर्णय आपला गोलंदाजी? नक्कीच हा सामना मला वाटतंय आयोजकाची सूचना 3. ओके 3 षटकांचा हा मॅच राहणार आहे. आणि प्रथमतः किती धावांवरती तुम्ही रोख लावला जाईल? कमीत कमी धावांवर रोख लाव. राजू सारखा भन्नाट खेळाडू असताना मी कमीत कमी रनावरती रोखलो. नक्कीच करूया स्थिती आहे कारण का जिंकणं खूप महत्व. बेस्ट ऑफ लोक परंतु बॅटिंग बॅटिंग आली. 4 षटकांचा मॅच आहे. पहिला मॅच पराभूत झालाय परंतु या मॅच मध्ये काय प्लॅनिंग असणार आहे कारण का त्यांनी क्षेत्ररक्षण घेतलंय. बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करायची आहे तर मला तर केळीच पाहिजे नाही तर घरी जायला लागेल. आम्ही आता मारू
50 60 मारवत ना म्हणजे जो जिंकेल तो अस्तित्व राहील जो हारेल तो मला वाटतं मॅच बघेल घरी जाईल परंतु नक्कीच तुम्ही दोन्ही टीमसाठी शुभेच्छा असणार आहेत कुठेतरी तुम्हाला नक्कीच एक संघ जिंकणार आहे एक संघ पराभूत होणार आहे एकाला सावरावं लागणार आहे आणि एकाला आवरावं लागणार आहे तोपर्यंत आपण जातोय अशी सारंगडे थँक्यू चला धन्यवाद जाऊया टार्गेट सेट केलं 39 धावांचं सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये हनुमंत आणि नॉन स्ट्राइकला मात्र पाहतोय दत्ता शिर्के आणि गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र पहिला षटक घेऊन अंकुर खोत टार्गेट सेट केलं 39 धावांचं टीम नांदलापूर समोर आणि सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ती म्हणजे हनुमंत आणि दत्ता आणि गोलंदाजी ट्रॅक वरती अंकुर खोत पहिला षटक घेऊन पॉवर प्ले चा मॅन्डेटरी षटक मात्र हाताळण्यासाठी सज्ज होतोय तर चला मॅच स्टार्ट करायची आहे पुन्हा एकदा यावेळेस पहा पहिलाच बॉल मात्र मिड विकेट रिझर्व मध्ये मात्र खेळून काढलाय त्या ठिकाणी वैभव आहे बॉल कॅरी करून फेकी करून तोपर्यंत मात्र एक धाव सिंगल्स कंप्लीट केली गेली आणि एका धावीने मात्र श्रीगणेश होतो हे टीम नांदलापूर संघाचा आणि नांदलापूर संघाकडनं सलामीची जोडी हनुमंत आणि दत्ता मात्र नक्कीच पाहायला मिळत आहेत आणि आपल्या संघाला मात्र विजयाच्या दिशेने घेऊन जातील की नाही हे मात्र नक्कीच पाहायला मिळत आहे असताना मात्र अंकुर आहे गोलंदाजी ट्रॅकवरती पहिल्या षटकासाठी मात्र सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅकवरती पहिल्या चेंडूवरती मात्र सिंगल आली आहे त्यावेळेस पहा कुटप्पाचा बॉल बाउन्सर मात्र नक्कीच पाहायला मिळाला अंकुरच्या गोलंदाजीतून एक बाउन्सर मात्र हाताळला गेला दोन चेंडूंचा खेळ झाला अजूनही चार चेंडू मात्र शिल्लक असतील पहिल्या षटक चालू आहे पॉवर प्लेचं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर का विचार केला तर अगदी दबाव असतो गोलंदाजीवरती कारण 30 yard सर्कलमध्ये सर्व यावेळेस पहा सरळ बॅटने मात्र खेळून काढलाय चेंडू चाललाय वन बाउन्स टू बाउन्स सीमारेषा पार दत्ताच्या बॅट मधून हालाय नरसिंह चषकातला चौकार ने पकडलाय झेल कोण आउट झाला पहिली विकेट मात्र प्राप्त केली गेली अंकुर यांनी चार चेंडूचा खेळ झाला अजूनही दोन चेंडू मात्र शिल्लक असेल पहिलं षटक मात्र आहे हाताळण्यासाठी अंकुर आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती या ठिकाणी पाटेकरवाडी टीमचे कॅप्टन भरतजी मोरे साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी घेतला जातोय अजितदादा पवार यांचे शुभ हस्ते मायचे उबदार शाल आणि मायचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना मात्र या ठिकाणी सन्मानित केलं जाईल जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने अंकुरचा पुढील चेंडू घेऊन यावेळेस पहा पुन्हा एकदा बाउन्सर मात्र हाताळला गेलाय पंचांकडे मात्र स्ट्रॉंग अपील केली जाते पंचांनी मात्र ही अपील खारीच केली आहे लास्ट बॉल पहिल्या षटकातला पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं अंकुर यांनी आणि अंकुर मात्र आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय लास्ट बॉल शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला यावेळेस फुलर लेनचा बॉल पंचांचा इशारा नो बॉल आणि या बॉलला मात्र पाठवून दिले सी मारेषा पार
लास्ट बॉल पहिल्या षटकातला यावेळेस फ्रीडचा बॉल हुक केलाय बॅकवर्ड रीजन मध्ये डीपला मात्र क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं नाही. चेंडू चाललाय सीमारेषा पार चौकाराच्या मदतीने पुरेपूर फायदा घेतलाय फ्री हिटचा शैलेंद्र यांनी. षटक क्रमांक पहिला इथे समाप्त झालाय. पहिल्या षटकानंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 14 या आकड्यावरती. आता येणारे चेंडू असतील 18 आणि धावांची गरज असेल 25. 18 चेंडू 25 धावा. तोपर्यंत ऐकूया सुमधुर. टीम नांदलापूरला येणारे 18 चेंडू आणि 25 धावा. गोलंदाज ट्रॅक वरती दुसरं षटक घेऊन सज्ज होतोय शशी. अगदी हाईट जर का पाहिली तर 6 हाईट आपण पाहिली तर 6.62 ची हाईट मात्र नक्कीच पाहायला मिळते. अगदी तोफखाने आहेत. अगदी उंचावरून बॉल आदळले जातील. बाउन्सर नक्कीच पाहायला मिळेल शशी यांच्या माध्यमातून. पाहूया येणाऱ्या चेंडूवरती पहिला बॉल शशीचा. पहिलाच बॉल मात्र अगदी फ्लाइट केलाय गलीच्या दिशेने. मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण थोडंसं फंगलिंग मात्र नक्कीच पाहायला मिळालं. तोपर्यंत मात्र सिंगल्स प्राप्त केली गेली. या सिंगल्सच्या माध्यमातून टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते आतापर्यंत 15 या आकड्यावरती 15 धावा. टार्गेट सेट केलं होतं 41 धावांचं आणि 39 धावांचा पाठला करत असताना मात्र नांदलापूर टीम करणं मात्र गोल आता स्ट्रायकिंग एंडला मात्र नक्कीच पाहतोय आपण. शैलेंद्र यावेळेस पहा बॅटची कडा परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात. यष्टी रक्षकांनी मात्र ही कॅच पकडली असेल तर पुन्हा एकदा विकेट प्राप्त केली असती शशी यांनी. परंतु त्या ठिकाणी तसं घडलं नाही. दोन चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. अजूनही 4 चेंडू मात्र शिल्लक असतील. आतापर्यंत मात्र पाहायला गेलं तर दुसरं षटक पुढचा चेंडू घेऊन शशी बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा यस पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली जाते परंतु त्या ठिकाणी काय घडलंय पंचांनी मात्र ओ युटी आउट बोट उंचवलंय आणि नक्कीच खेळाडूवृत्ती दाखवत असताना मात्र हनुमंत याने मात्र आपली खेळाडूवृत्ती दाखवून मात्र पॅव्हिलियनच्या दिशेने मात्र जात असताना मात्र हनुमंतला मात्र पाहतोय. विकेट मात्र घेतली गेली शशी यांच्या माध्यमातून. यस नक्कीच आतापर्यंत जर का पाहिलं गेलं तर शशी यांनी 3 बॉल हाताळले आणि त्यामध्ये 2 धावा खर्च करून एक महत्वपूर्ण विकेट हनुमंतला मात्र माघारी धाडण्यात मात्र नक्कीच यश येत आहे शशीला. मॅच थोडीशी स्पीडअप करायची आहे विनंती करतोय. अजून बऱ्याच मॅचेस मात्र बाकी आहेत पाहायला गेलं तर. अगदी अजूनही 9 ते 8 मॅच मात्र आपल्याला अजूनही खेळवायच्या आहेत येणाऱ्या वेळेमध्ये. आणि वेळेमध्ये आपल्याला सामने संपवायचे आहेत कारण उद्याची मॅच उद्याचा सामना उद्याचा दिवस अगदी चांगला पाहायला मिळेल कारण उद्या आपल्याला भेटणार आहे या नरसिंह चषकातला मानकरी. कोण ठरेल या नरसिंह चषकाचा मानकरी आणि कोणाला मिळतील ते 1 लाख रुपयाचं पारितोषिक. ट्रॉफीज आपण पाहतोय चर्चा केली जाईल या ट्रॉफीज बद्दल कारण समजून त्या ट्रॉफीज अगदी वेगळ्या प्रकारच्या ट्रॉफ्याज नक्कीच पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय बीट होतोय फलंदाज. लास्ट बॉल अगदी चांगला ट्रॉफीज मात्र पाहायला मिळतायत. डिझाईन केलेल्या ट्रॉफीज त्याचबरोबर मालिकावीर कूलर आहे. मालिकावीर साठी मात्र सायकल सौजन्य करण्यात आली. लास्ट बॉल होता गलीच्या दिशेने मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण दैनात होता परंतु त्या ठिकाणी चुकी होते. क्षेत्ररक्षकाकडनं चेंडू चाललाय सीमारेषा पार. थर्डमॅन रिझन पूर्ण करणारा हा आलाय चौकार.
अजूनही मॅच ऑन आहे, दोन्ही बाजूस मात्र पारड मात्र बरोबर मात्र पाहायला मिळते. 50-50 असं सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये मात्र रंगताना नक्कीच पाहायला मिळतोय. परंतु कोण घेऊन जाईल मॅच ही मात्र येणाऱ्या या षटकामध्ये पाहायला मिळेल. येणारे चेंडू असतील 12 आणि विजयासाठी 18 धावींची गरज. आणि या रोखण्यासाठी नांदलापूर टीमला गोलंदाजी ट्रॅकवरती तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सज्ज होतोय तो म्हणजे योगेश. आणि स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय अक्षय आणि नॉन स्ट्राईकला शैलेंद्र. योगेश गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक घेऊन पहिला बॉल टाकण्यासाठी मात्र सज्ज होतोय. आणि स्ट्रायकिंग एंडला अक्षय यावेळेस पहा एक करण्याचा प्रयत्न, बॅट चिकडा, एकच धाव येईल. एका धावेवरती मात्र समाधान मानावं लागेल. लेग बाजू स्वरूपात मात्र ही धाव मात्र नक्कीच धाव फलकावरती अंकित केली जाईल. पायावरती बॉल आदळल्यानंतर मात्र तोपर्यंत सिंगल्स कंप्लीट करण्यात मात्र नक्कीच दोन फलंदाजाला यश आला. अगदी भव्य दिव्य आयोजन कराड तालुका क्रिकेट असोसिएशन नरसिंह क्रिकेट स्पोर्ट्स लोहारवाडी आयोजित नरसिंह चषक 2023 सलग दोन दिवस मात्र ही स्पर्धा मात्र आपल्या भेटीस असेल. यावेळेस पहा पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक, अगदी चांगलं क्षेत्रक्षण मात्र मारुडवडे टीम कडनं मात्र सातत्यानं मात्र नक्कीच पाहायला मिळालं. आणि या ठिकाणी मात्र फलंदाजाला मात्र माघारी जावं लागेल, कारण पकडलाय झेल आणि संपलाय तो म्हणजे अक्षय होता ना, शैलेंद्रचा खेळ. शैलेंद्रला मात्र माघारी जावं लागते. या स्पर्धेची चर्चा जर का केली तर प्रथम क्रमांकाचा पारितोषिक 1,00,000 रुपये. पश्चिम महाराष्ट्रात मध्ये मात्र सगळ्यामध्ये या स्पर्धेचं मात्र चर्चा केली गेली आणि तो दिवस मात्र आज उघडलाय. आणि सलग दोन दिवस मात्र ही स्पर्धा मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. MTC लाईव्ह यांच्या माध्यमातून आपण घर बसल्या मात्र या स्पर्धेचा नक्कीच आनंद घेऊ शकता. अगदी चांगली क्वालिटी, चांगली क्लिअरिटी MTC लाईव्ह यांच्या माध्यमातून नक्कीच. अजून देखील घनसोली मध्ये देखील MTC लाईव्ह यांच्या माध्यमातून एक स्पर्धा मात्र सुरू आहे. तळोली मध्ये कुणाल पाटील त्या ठिकाणी यावेळेस पहा मिडल ऑफ द बॅट हुक करण्याचा प्रयत्न. यस MTC लाईव्ह अगदी चांगली क्वालिटी, चांगली क्लिअरिटी या स्पर्धेच्या माध्यमातून. यस मी चर्चा करत होतो की तळोली मध्ये देखील बकरा चषक सुरू आहे आणि बकरा चषकामध्ये मात्र कॅमेरामॅन म्हणून भावेश आणि कुणाल पाटील सिस्टम वरती कुणाल पाटील मगाशी चर्चा केली गेली. अगदी चांगली स्पर्धा पाहायला मिळते. यावेळेस पहा काय घडलंय, पंचाचा इशारा नो बॉल, पुन्हा टाकावं लागेल. बॉल थोडासा मात्र हातातून सटकला जातोय. दुपारचं सत्र आहे, उन्हाचा तडाखा मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. आणि या कडकत्या उडामध्ये मात्र हे असं भव्य दिव्य असं आयोजन थंड करण्यासाठी मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस पहा अगदी स्लॉट मध्ये होता, अगदी चांगला फटका मात्र पाहायला मिळाला. फलंदाजाच्या बॅट मधून मिड विकेट रिझन मध्ये मात्र सागर त्या ठिकाणी होता. बॉल अगदी वेगाने फेकी करतोय. पंचांकडे मात्र स्ट्रॉंग अपील केली जाते. पंचांनी मात्र थर्ड अंपायरचा इशारा दिलाय. टेक्निकल टीम या ठिकाणी पाहावं लागेल थर्ड अंपायर मध्ये की काय घडलंय. फलंदाज मात्र आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये मात्र पोहोचला गेलाय का, अगदी डेंजर झोनला असता मात्र मिड विकेट रिझन मधून मात्र सागरने मात्र बॉल अगदी वेगाने मात्र फेकी केली. आणि त्या ठिकाणी या चेंडूवरती मात्र काय घडलं, धावचीच्या स्वरूपात मात्र फलंदाज बाद होईल की स्वतःच्या पॉपिंग क्रीज मध्ये मात्र पोहोचला गेलाय. हे मात्र टेक्निकल टीम मात्र थर्डमॅन थर्ड अंपायरच्या माध्यमातून मात्र नक्कीच पाहायला मिळते. यस इथे चेक केलंय, नॉट आउट आहे. अक्षय पुन्हा एकदा स्ट्राइकने एंडला. गुड रनिंग विथ अ विकेट मात्र नक्कीच पाहायला मिळाली मागीलच्या चेंडू मध्ये. योगेश
टप्प्याचा बॉल हुक केलाय, चेंडूला पाठवून दिलंय, सी मारेशा पार, षटकार आलाय, षटकारच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 32 याकडेवरती 32 धावा, धाव फलकावरती लागतात आतापर्यंत सात चेंडू आणि सात धावींची गरज, येणारे सात चेंडू आणि सात धावींची गरज, कोण घेऊन जाईल मॅच पाहूया। पुन्हा एकदा त्याच दिशेने मात्र टोलवलेला चेंडू, चेंडू चाललाय सीमा रेषा पार, पंचांचा निर्णय येतोय, हा आलाय हाय हँडसम चौकार। गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतो, यस संजय माने अप्पा, अनुभव आहे, मगाशीच मी म्हटलं होत कारण एका मॅच मध्ये मात्र सहा चेंडू आणि दोन धावेची गरज असताना मात्र ती मॅच मला आठवत नाही, परंतु शेवटचं षटक मात्र संजय माने अप्पा यांनी हाताळलं होतं आणि फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली होती आणि तो सामना मात्र मारवडेवाडी टीमने जिंकला होता। आता मात्र तशीच परिस्थिती मात्र नक्कीच पाहायला मिळते, सहा चेंडू आणि तीन धावेची गरज। बघूया स्ट्राइक इन एंडला राजू, यावेळेस पहा अगदी मोठा फटका खेळलाय, हा विजयी षटकार असेल का, हो, परंतु त्या ठिकाणी काय घडलंय काय घडलंय, क्षेत्ररक्षण मात्र वैभव होता, काय घडलंय काय घडलंय या ठिकाणी या बॉल वरती काय घडलंय, पंच देखील आतुरत आहेत पंचांकडे, मात्र पंचांनी मात्र थर्ड अंपायर साठी मात्र अपील केली गेली। यस हा एमटीसी लाईव्ह यांच्या टेक्निकल टीम कडनं मात्र चेक केलं जाईल, या चेंडू वरती मात्र नक्की काय घडलं, बॉल त्या ठिकाणी अडवला गेला का, अगदी पहा चांगली बाहेर जाऊन कॅप्चर करण्याचा मात्र प्रयत्न होतोय, शशी सर प्लीज तुम्ही देखील येऊन एकदा चेक केलं तर खूप बरं होईल कारण कुशल मुवमेंट आहे आणि या कुशल मुवमेंट मध्ये असं असणं खूप महत्वाचं आहे, तर मी पंचांना विनंती करेन की आपण देखील या आणि आपला निर्णय मात्र काय असेल तो आमच्या पर्यंत पोहोचवायचा आहे। आणि या ठिकाणी मात्र षटकार अडवला जातोय, षटकार इथे आम्ही चेक केलं, षटकार अडवला, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या वैभव साठी, वा अफलातून क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळालं लॉंग ऑफ रिझन मध्ये, वा धावा रोखणं किती महत्वाचं असतं हे या क्षेत्ररक्षकाकडनं मात्र शिकलं पाहिजे। एक पाहिजे पाचला, पाच चेंडू आणि एका धावींची गरज, पाच चेंडू एका धावींची गरज, नक्कीच पहा एक एक धाव कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न मात्र मारुगडेवाडे टीम कडनं होतोय आणि ते काम मात्र आज वैभवने करून दाखवलंय। नक्कीच एमटीसी लाईव्ह ओमकार यांच्या माध्यमातून अगदी चांगलं कॅप्चर करण्याचं काम नक्कीच पाहायला मिळतंय, कॅमेरामॅन ओमकार आहे, हे लाईव्ह टेलिकास्ट मात्र त्यांच्या कॅमेरातून मात्र कैद केलं जातंय आणि टेक्निकल टीम
सागर आहेत या ठिकाणी, कुणाल देखील, कुणाल पाटील देखील तिकडून पाहत आहेत. अगदी टेक्निकल टीम कॅमेरामॅन नक्कीच आमच्यापर्यंत कळवलं जातंय. अगदी चांगली स्पर्धा मात्र नक्कीच पाहायला मिळते. पाच बॉल एकादा, पाच चेंडू आणि एका धावेची गरज पाहूया. यावेळेस पहा हलक्या हाताने मात्र खेळून काढलाय आणि या ठिकाणी मात्र सामना जिंकलाय नानलापूर टीमने. विजय संघाचं अभिनंदन, हरलेल्या टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. तर या करूया परिवर्तन पुन्हा एकदा कॉम बॉक्स मध्ये आणि ऐकूया पुन्हा एकदा गुड आवाज. विशाल सर